नमस्ते मंडळी, मी आहे स्मिता आणि फ्रिस्बे कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज तुम्हाला खूप सुंदर आणि अतिशय सुंदर अशी केकची डिझाईन तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि खरंच ही खूप मस्त डिझाईन आहे. तर चला केकची डिझाईन करायला आपण सुरुवात करूया. तर इथे मी काटा चमचा घेतलेला आहे, तर त्याच्याने अशी मी केकला डिझाईन करून घेत आहे. तर मी ह्याचा वापर करून डिझाईन करण्याचा प्रयत्न केला, पण ती काही व्यवस्थित झालीच नाही. तर मी काय केलं, माझ्याकडे एक स्क्रॅपर होता, तर त्याच्या सहाय्याने आता मी अशी डिझाईन करून घेत आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मस्त अशी डिझाईन करून घ्या. आणि फ्रेंड्स, हा जो केक आहे तो माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक बनवायला सांगितलेला. आणि हा जो केक आहे तो अर्धा किलो केक होता आणि पायनॅपल फ्लेवरचाच केक होता. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला फिनिशिंग वगैरे तुम्हाला दाखवली नाही, कारण की आत्ताच मी 1-2 दिवस झाले पायनॅपल केकचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता की केकची मी फिलिंग कशी केलेली आहे आणि केकची फिनिशिंग वगैरे मी कशा प्रकारे करते, ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर इथं मी एक पोपटी कलरची क्रीम घेतलेली आहे आणि आता मी अशी डिझाईन करून घेत आहे. तर ह्या केकवरती आपल्याला जो वरचा भाग आहे ना, तो वरचा भाग पूर्ण आपल्याला भरून अशी सुंदरशी डिझाईन बनवायची आहे. तर त्याच्यामुळे मी आता ही म्हणजे डिझाईन आहे ती वरच्याच बाजूला बनवायला घेतलेली आहे. तर आपल्याला समोर खालच्या बाजूने वगैरे काही डिझाईन करायची नाही, तर सगळी जी डिझाईन आहे ती वरती करायची आहे. आणि झालं काय की माझ्या मैत्रिणीला 1 किलोचा केक हवा होता, तर त्यांनी मला सांगितलं की पहिल्यांदा 1/2 केजीचा सांगितलेला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की परत 1 केजीचा बनवू. मग मी 1/2 केजीचा केक केलेला होता ऑलरेडी, तर मग मी त्यांना विचारलं की अजून तुम्हाला 1/2 केजीचाच केक बनवून देऊ का, तर चालेल का असं 2 केक झाले तर? तर म्हणे हां चालेल. तर मग मलाही 2 व्हिडिओ बनवायला छान वाटलं, कारण की तुमच्यासोबत मला नेहमी वेगवेगळ्या केकच्या डिझाईन्स शेअर करायचे असतात. तर मग मी पण आवडीने आणि एकदम आनंदाने हा केक बनवला आणि तुमच्यासाठी सुंदर 1 व्हिडिओसुद्धा मी बनवला. तर आता बघा, व्हिडिओमध्ये जशी मी तुम्हाला डिझाईन करून दाखवत आहे सेम तशीच डिझाईन करून घ्यायची आहे. तर जो आपल्याला कलर आवडेल तो तुम्ही कलर घेऊ शकता, पण मला हा पोपटी कलर जास्त आवडला, कारण की कसं मी डिझाईन बघितलेली होती ही इंस्टाग्रामवरती, तर म्हटलं चला आपण अशी डिझाईन कधीच बनवलेली नाही तर अशी डिझाईन बनवूयात, म्हणून मी ही डिझाईन बनवली. तर इथं मी आता पिंक कलर घेतलेला आहे आणि थोडासा डार्क कलर घेतलेला आहे, बेबी पिंक कलर नाही तर जो थोडासा डार्क कलर येतो तर तो घेतलेला आहे. आणि त्या क्रीममध्ये व्हाईट क्रीममध्ये मी पिंक कलर टाकून मस्त क्रीम मिक्स करून घेतली आणि असं पिंक कलर तयार करून घेतला. आणि त्याच्याने आता मी फुलं बनवून घेते, कारण की हा जो कलर आहे ना, तर त्या कलरला तो शोभत आहे कलर, तर त्याच्यामुळे मी पिंक कलर निवडला आणि अशी सुंदरशी डिझाईन करून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर अशा सोप्या सोप्या केकच्या डिझाईन्स शिकायचं असतील तर चॅनलला नक्की विजिट करा. तुम्हाला मस्त आणि एकदम सुंदर आणि सोप्या सोप्या केकच्या डिझाईन्स बघायला मिळतील आणि तिथं जाऊन तुम्हाला काही ना काही नक्की नवीन शिकायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला विजिट करा आणि तिथले वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही बघा आणि त्याच्यातून तुम्ही पण काहीतरी शिका. आणि जर तुम्ही होम बेकर्स असाल तर तुमच्यासाठी तर खूपच उपयुक्त अशा गोष्टी आहेत, तर नक्की तुम्ही व्हिडिओज बघा आणि त्याच्यातून काहीतरी नवीन शिका आणि आपापल्या केकवरती तुम्ही अप्लाय करा. तर इथं मी आता जी फुलं बनवून घेतलेली आहेत ना, तर त्या फुलांना आता मस्त छोटी छोटी पानं बनवून घेत आहे. तर जी पायपिंग बॅग मी आधी यूज केली ना, तर तीच पायपिंग बॅग आहे आणि त्यालाच समोरून मी थोडासा कट मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये क्रीम भरून घेतली. तर जिथे जिथे आता स्पेस आहे तिथं तिथं आता आपल्याला अशी छोटी छोटी पानं भरून घ्यायची आहेत आणि ती जी स्पेस आहे ती पूर्ण आपल्याला स्पेस फुल करायची आहे. तर ते वेलसारखे बनवलेले होते आपण आधीच, तर ते दिसायला नकोत म्हणून ठिकठिकाणी अशी छोटी छोटी आपण सुंदर सुंदर पाने बनवून घ्यायची आहेत. तर जर कस्टमरने तुम्हाला डिझाईन एखादी पाठवली असेल किंवा डिझाईन पाठवली नसेल, पण त्यांना तुम्ही विचारू शकता की तुम्हाला कोणत्या डिझाईनचा केक हवा आहे आणि कोणत्या फ्लेवरचा केक हवा आहे. तर मी माझ्या मैत्रिणीला विचारलं तर त्या माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की तुम्ही तुमच्या हिशोबाने आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार मस्त आणि सुंदर केक बनवून द्या असं सांगितलं. तर त्याच्यामुळे मी इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती, असं गुगलवरती वगैरे
अशा डिझाईन्स बघत असते आणि जी डिझाईन मला जमेल आणि सुंदर आणि एकदम सोपी डिझाईन असेल तर ती मी डिझाईन निवडत असते आणि तसा व्हिडिओ पण बनवते आणि सुंदरसा केक बनवून कस्टमरला पण देते आणि अशाच सुंदर सुंदर डिझाईनचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर सादर करत असते। तर फ्रेंड्स, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बघा आपला सुंदरसा केक एकदम रेडी झालेला आहे। तर आवडली ना केकची डिझाईन? तर आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा।